नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे उमरट तिथे इथे आलेलो आहोत. इथे पाताडे भजी सेंटर, इथे भजी आणि वडापाव खायला. तर पाताडे जे दुकान हे जे आहे ते खूप फेमस आहे मुंबई गोवा हे वरती उमरट तिथे येते. अनेक लोक इथे लांबून लांबून कार इथे घेऊन येतात, कार वगैरे पार्क करतात आणि इथे इथले भजी आणि वडापाव खायला येतात. तर आपण साकिडी याच्या बाजूचंच गाव उमरट, उमरट तिठा. तर इथे आज आपण खास भजी आणि वडापाव खायला आलेलो आहोत. तर इथे आता आपण सध्या वडापावची ऑर्डर दिलेली आहे. तर इथे हे वडापाव आणि भजी इथे रेडी झालेले आहेत. आणि हे काका नमस्कार. नमस्कार. मग किती वर्षापासून आपला बिझनेस सुरू आहे? ते 25 वर्ष झाले. आणि खूप फेमस आहात तुम्ही इकडचे. उमरट तिठा म्हटलं की पाताडे भजी लोक खायला येतात येतात. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे भजी आणि इथे वडे वगैरे रेडी आहेत. आताच तळलेली इथे वडापाव तुम्ही बघू शकता. तर आता आपण वडापाव ऑर्डर केलेली आहे. वडापाव बघू शकता, गरमागरम आहे, आताच जस्ट बनवलेला आहे. आता आपण टेस्ट करू आणि बघूया. खूप गरम आहे पण ट्राय करूया. मस्त आहे हे वडापाव. आणि कधी इथे आलात, कणकवली पासून उमरट तिठा आहे 6 किलोमीटर मागे आहे, मुंबई गोवा हायवरती नांदगाव तिठा आणि कणकवलीच्या मध्ये. नांदगाव पासून 9 किलोमीटर पुढे, कणकवली पासून 6 किलोमीटर मागे. नक्की इथे भेट द्या, हायवे जवळच आहे. पाडी मी हायवे बघू शकता. चला वडापाव एन्जॉय करूया. चला आगा येतो बरं. ठीक आहे, ओके. तर हाय, मुंबई गोवा हायवे, उमरट तिठा, मालवण पुणे. आणि इथे पुढे आहे कणकवली. हा रस्ता जातो फोंडा घाट आणि समोर जो रस्ता जातो तो मुंबई. तर आता आपण परत आपल्या घरच्या दिशेने निघूया आणि ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला